भारताच्या परिवर्तनासोबत रिलायन्स फाउंडेशन सादर करीत आहे कृषी वार्तापत्र. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हवामानाचा अंदाज याप्रमाणे राहील. दिनांक 9 मार्च 2016 रोजी कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस. हवेतील आर्द्रता कमाल 39% तर किमान 21%. आकाश किंचित ढगाळ राहील. दिनांक 10 मार्च 2016 रोजी कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस. हवेतील आर्द्रता कमाल 31% तर किमान 18%. आकाश किंचित ढगाळ राहील. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सध्याची परिस्थिती पाहता शिफारशीत कृषीविषयक सल्ला याप्रमाणे. मागील आठवड्यातील पाऊस व गारपिटीमुळे फळबागांमधील इजा झालेले फळपाने व फांद्या गोळा करून नष्ट करावीत. आंबा फळ पिकावरील भुरी व फुलकिडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हेक्झॅकोनॅझोल 1 मिली अधिक 1.5 मिली फेप्रोनिल प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सदर माहिती ही भारतीय हवामान खाते, विस्तार शिक्षण संचालनालय, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, केंद्रीय अधिकारी कृषी हवामानशास्त्र यांच्याकडून प्राप्त झाली. पुढील कृषी वार्ता उद्या प्रसारित होईल. नमस्कार. या आंदोलनाची माहिती मिळताच वर्धा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुरलीधर बुराडे यांच्या नेतृत्वात पोलीस दल पोहोचून विल्सन मोकाडे यांना साखळीतून मुक्त केले व त्यांची समजूत घालण्यात आली. मनुस्मृती ग्रंथावर बंदी आणा अशी मागणी विल्सन मोकाडे यांनी केली आहे. वर्धा शहर ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिम पार्टीच्या वतीने आज आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. बातमी आलेली आहे की मनुस्मृतीचं प्रकाशन पुन्हा सुरू झालं. तर माझं असं म्हणणं आहे की मनुस्मृतीच्या ह्या वादग्रस्त ग्रंथावर ताबडतोब बंदीची घोषणा केली पाहिजे महाराष्ट्र शासनाने. आणि या BJP सरकारामध्ये आता जे काही प्रकार सुरू आहे मनुस्मृतीच्या बाबतीमध्ये, परत तिचं प्रकाशन करण्याची, त्या प्रकाशनावर बंदी आली पाहिजे. कारण हा वादग्रस्त आहे आणि गुलामीचे धडे देणारा हे मनुस्मृती आहे. या मनुस्मृतीवर ताबडतोब बंदी आली पाहिजे आणि त्याचा जे ISBN नंबर आहे त्या ISBN नंबरवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. आणि जो कोणी मनुवादी विचारसरणीचा प्रकाशक आहे त्या प्रकाशकाच्या पूर्ण साहित्यावर सुद्धा बंदी आली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. घेतलेलं आहे साखळदंडाने, मी स्वतःला बांधून घेतलेलं आहे. आणि माझ्या मागण्या आहेत, जोपर्यंत ह्या सगळ्या काही कारवाया होत नाहीत तोपर्यंत मी स्वतःला मी मुक्त करणार नाही. आणि MIM च्या वतीने मी माझ्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचे सुकारे न देणाऱ्या सुनील तालाटुले यांच्या विरुद्ध कडक कार्यवाही करून शेतकऱ्यांचे सुकारे द्या अशी मागणी उदय मेघे यांच्या नेतृत्वात निवेदनाद्वारे करण्यात आली. वर्धा जिल्ह्यात व विशेषतः सेलू तहसील भागात टालाटुले नामक व्यापाऱ्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कापूस विक्रीचे चुकारे मागील काही वर्षापासून थकीत ठेवलेले आहे. या संदर्भात वर्धा स्थित सामाजिक संघटनांनी किसान अधिकार अभियान ह्या संघटनेच्या माध्यमातून मागील 11 दिवसांपासून नागपूर येथील संविधान चौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. प्रशासकीय अनास्था व राजकीय दबाव ह्या दोन कारणांमुळे फक्त लोकोपयोगी करण्यासाठी सुरू असलेले आंदोलन
आता गंभीर वळणावर पोहोचले आहे. शासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी उदय मेघे यांच्या नेतृत्वात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जरी शासनाला महत्वाचे वाटत नसले तरी वर्धा जिल्ह्यात खासगी कापूस व्यापाऱ्यांद्वारे चालत असलेल्या शोषणाविरुद्ध प्रचंड असंतोष आहे हे लक्षात घ्यावयास हवे. परिणामतः आंदोलकांप्रती मागील 11 दिवसांपासून शासनाने दाखविलेली असंवेदनशीलता ही लोकशाहीच्या मूलभूत तत्वांविरुद्ध आहे असे मत वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष अभ्युदय मेघे यांनी जी न्यूजशी बोलताना व्यक्त केले. शासनाने एवढ्यासाठी दिलं की हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आज वर्धा जिल्हा गेल्या 10-15 वर्षापासून आत्महत्याग्रस्त जिल्हा असलेला फक्त नागपूर विभागातला एकमेव जिल्हा आणि तिथल्या शेतकऱ्यांनी आधीच मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात ज्या नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अनेक गोष्टीमुळे. ही जी आपत्ती आली आहे ही प्रशासनातल्या दिरंगाईमुळे झालेली आहे आणि हा प्रसंगी कुठलीही एखादी संघटना आंदोलन करते आहे तर शासनाने त्याची दखल घेतली पाहिजे. त्याच्यात तो प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे कारण की ती जी घटना घडली आहे ती शासन मान्यप्राप्तता अशा एजंटच्या मार्फत झालेली आहे. त्याला शासनाची मान्यता होती आणि म्हणून शासनाने दखल द्यावी ही आमची मागणी आहे. आणि सोबतच आम्ही त्यासोबतच जिल्हा बँकेचा जो प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्या प्रश्नाने सुद्धा अनेक शेतकरी अडचणी झालेल्या आहेत. अनेकदा वारंवार घोषणा शासनातर्फे केल्या जातात की बँक पुनर्जीवित होत्या पण अजूनही प्रत्यक्ष खातेदारांना किंवा कोणालाच त्याचा फायदा दिसत नाही आहे. ह्या दोन्ही प्रश्नाने येणाऱ्या शेतकऱ्यांचा जो काळ आहे तो सुलभ व्हावा, ह्या प्रश्नातून मार्ग सुटावा आणि कुठल्याही आंदोलनाच्या बद्दल इतकी अनास्था शासनातर्फे दाखवणं जाणं की कुठल्याही चांगल्या लोकशाहीची ही लक्षणं नसून प्रगल्भ लोकशाहीमध्ये अशा पद्धतीच्या आंदोलनाची वेळी दखल प्रशासनामार्फत घेण्यात यावी याच्यासाठी. वर्धा नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम ऐन वेळेवर रद्द करण्यात आल्याने नगरसेविकांनी रोष व्यक्त केला. वर्धा नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्चला सुभेदार मंगर कार्यालय गांधीनगर वर्धा येथे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम ऐन वेळेवर नगराध्यक्षांनी रद्द केल्याने महिला नगर सेविका संतप्त झाल्या आहे. वर्धा नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन महिला व बालकल्याण सभापती शीला गुजर, उपसभापती गीता मसराम, मुख्याधिकारी अश्विनी वाघमडे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या पत्रिकाही वितरित करण्यात आल्या परंतु नगराध्यक्षांच्या आदेशान्वये हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती शीला गुजर यांनी दिली. 8 मार्चला महिला जागतिक दिवस आम्ही सुभेदार मंगल कार्यालयामध्ये साजरा करण्याचं ठरवले होते परंतु आदल्या दिवशी अध्यक्षांनी आमचा कार्यक्रम रद्द केला. त्यांचं का म्हणणं असं होतं की पत्रिकेमध्ये जे मी नावं टाकले तर त्यामध्ये त्यांना माहीत नाही कोणाचं नाव अपेक्षित होतं, कोणाचं नाव पाहिजे होतं. मला ते नाव नाही सांगितलं त्यांनी, पण त्यांचं नाव आलं पाहिजे असं म्हणत होतं म्हणून नाव नाही घेतलं बा, त्यांचं नाव या पत्रिकेला नाही टाकलं तर तो कार्यक्रम रद्द करते मी, तो घ्यायचा नाही असं ठाकरेबाईंना म्हटलं. त्यांनी जे प्रकल्प अधिकारी आहे त्यांना म्हटलं त्यांनी, तर त्यामुळं हे नाव मी त्यामुळे मग या कार्यक्रम रद्द झाला म्हणून आज त्या निषेधार्थ अध्यक्षाच्या निषेधार्थ म्हणून आज आम्ही महिला इथे एकत्रित झालो. हा कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती महिला नगर सेविकांना मिळताच त्यांनी नगर परिषद गाठून आपला निषेध व्यक्त केला. जागतिक महिला दिवस है और ऐसे महिला दिवस पर जब अपने नगर परिषद यहाँ की नगराध्यक्ष महिला है और वो कुछ महिला जो महिला समझ के जैसे महिला महिला के सम्मान की रक्षा करती है उनके मैंने उनको उनकी जो समस्या है वो समझ के लेती, इस तौर पर हमने एक प्रोग्राम का आज आयोजन किया था उन्होंने अपने हक के लिए और वो मैडम ने जब एक महिला होकर बात नहीं समझी वो प्रोग्राम आज कैंसिल हुआ या नहीं, अपने वर्धा शहर के लिए नगर परिषद के लिए कितनी शर्मनाक बात है जब एक महिला और सिर्फ नाम के लिए, यानी आज नाम को इतना इम्पोर्टेंस दिया जा रहा है कि यानी काम का कोई महत्व ही नहीं है ना, आप कुछ काम मत करो सिर्फ नाम के लिए, यानी ये बात कैसे है कि आज एक उन्होंने बहुत सारे सांस्कृतिक प्रोग्राम का कुछ सामाजिक प्रोग्राम का आयोजन किया था
जिससे अपने एक शहर में अने अच्छा मैसेज आता था, लोगों में नगर परिषद के प्रति एक जो भावना रहती वो भावना थोड़ी सुदृढ़ हो रही थी। लेकिन आज उन्होंने जब वो प्रोग्राम को नकार दिया, प्रोग्राम कैंसिल किया, तो इसमें इन्हें जो सबकी प्रतिष्ठा है नगर सेवकों की, नगर परिषद की, ये शहर के सामने क्या रखी जाएगी? यानी वो नगराध्यक्ष के नाते बहुत शर्मनाक बात है ना, उनका जो निर्णय है वो एकदम शर्मनाक निर्णय है ना, उसका भुगतान कहीं ना कहीं हम सब नगर सेवकों को करना ही पड़ेगा ना। वर्धा जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। वर्धा जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती मिलिंद भेंडे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून त्यांची 10 मार्चला वर्धा तुरुंगातून सुटका होणार आहे। 5 फेब्रुवारीला सेवाग्राम पोलिसांनी अटक केली होती, तेव्हापासून ते वर्धा तुरुंगात होते, परंतु न्यायालयाच्या परवानगीने ते नियोजन समितीच्या सभेला जिल्हा परिषदेमध्ये उपस्थित झाले होते। नियोजन समितीची सभा पहिल्यांदा तहकूब करण्यात आली होती, परंतु 30 सभा 8 मार्चला घेण्यात आली, या सभेला त्यांची उपस्थिती होती। वर्धा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राहावी म्हणून जिल्हा दंडाधिकारी आशुतोष सहिल यांनी कलम 37(1)(3) लागू केली आहे। वर्धा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी आशुतोष सहिल यांना प्रदान केलेल्या अधिकारांमुळे मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) जारी केले आहे। या कलमाचा अंमल दिनांक 18 मार्चपर्यंत राहणार असून या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे। सामान्य रुग्णालय वर्धेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रुग्णालयांना डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने परिचारिका प्रशिक्षण विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पुरुषोत्तम मडावी हे होते, तर या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दुर्योधन चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय डवले, महिला पोलीस अधिकारी ममता अफुने, राधिकाबाई मेघे नर्सिंग विद्यालयाच्या मनीषा मेघे, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या श्रीमती डॉक्टर वावरे नासरे पाटील पुंसे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमात जिल्ह्यात आरोग्य सेवा उत्तम प्रकारे राबवल्याबद्दल भारताच्या पहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्काराने पुलगावच्या उपजिल्हा रुग्णालयाला 50,000 रुपये रोख स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र खरांगणा, साहूर आणि अल्लीपूर या केंद्रांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले।
यावेळी विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. देवी अहिल्याच्या हाती पुण्य तीर्थाचा कलश, देवी अहिल्याच्या हाती पुण्य तीर्थाचा कलश, नेत्र कराया पवित्र उभी राहिली सहर्ष, नेत्र कराया पवित्र उभी राहिली सहर्ष. देवांगना वाघमारे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित एक पात्री नाटक यावेळी सादर केले. अशी का जात्यावर बसली की आई माझ्या नावाने गाणं म्हणायची, मला लई बरं वाटायचं. अशीच एक दिवस मला आई म्हणायला लागली, सावित्री बाजारला चलतोस काय? मी आई संघ बाजारला गेले. मी आई संघ बाजारला गेली, आईने मला विचारलं, सावित्री तुला काय घ्यायचं ग? तवाच्या टायमाला मला जिलबी लई आवडायची बघा. मी आईला म्हणलं, आई आई मला जिलबी घेऊन दे ना. आईने जिलबीचा पुडा घेऊन माझ्या हातामध्ये दिलेला. मी जिलबी घेऊन अशी रस्त्याने खात खात चालल्या. अहो पण तेवढ्यातील गोरसाहेब सामोरून आले. जो गोरसाहेब सामोरून आलं आणि मला म्हणायला लागलं, लहान मुलांनी रस्त्याने जाताना काही खाऊ नये. या कार्यक्रमाला परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनी सह जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर मंगेश रेवतकर, जिल्हा युवताप अधिकारी डॉक्टर प्रवीण धाकटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विलास आकरे, डॉक्टर झलके, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. डॉक्टर होण्याचा मान जो डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना दिलेला आहे तो एवढा साधा अजिबात नाही. त्याचा जो जीवन काळ आहे 1865 आणि 1877 या काळामध्ये मुलींना शाळेमध्ये पाय ठेवण्याची सुद्धा आज्ञा नव्हती. त्यांना पाय ठेवत जाऊ देत नव्हता. त्यांना शिक्षणाची दार सर्व बंद होती. त्या काळामध्ये त्यांचे यजमान गोपाळराव जोशी यांनी त्यांना शिकवलंच नाही तर साता समुद्रा पलीकडे नेऊ. भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत राहा झी न्यूज.
स्वागत। वर्धा नगर परिषदेने प्रति महिना 2% लावलेली पेनल्टी रद्द करा या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने नगर परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। वर्धा नगर परिषदेच्या वतीने थकबाकी करबाकी नागरिकांकडून प्रति महिना 2% पेनल्टी वसूल करण्यात येत आहे। ही वसुली बंद करा या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने नगर परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। या धरणे आंदोलनात रवींद्र साहू, प्रमोद भोमले, अजित इंगोले, तुळशीदास वाघमारे, प्रमोद भोयर, मयूर डफरे, नितीन वाघमारे आदी मान्यवर सहभागी झाले होते। थकबाकीदार नागरिकांकडून 2% प्रति महिना म्हणजे वर्षाचे 24% व्याज आकारणे नगर परिषदेने बंद करावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। आणि ती 2% प्रति पेनल्टी प्रति महिना पेनल्टी म्हणजे समजा एक वर्ष जर समजा एखाद्या नागरिकाचा थकबाकी जर असेल त्याच्या टॅक्सची तर ते वर्षभरामध्ये 24% आणि चक्रवाढ व्याज लावलं तर कमी कमी 30%वर गेली ते। म्हणजे एखाद्याला समजा 5,000 जर समजा टॅक्स आला असेल 3 वर्ष आगत होतो, आज 15,000 रुपये झाला। म्हणजे हा जो टॅक्स आहे हा जीवघरा टॅक्स आहे, हा टॅक्स हा रद्द करा अशी आम आदमी पार्टीची मागणी आहे। याच्या अगोदर आपण कलेक्टरला आणि या शिवलासुद्धा आपण हे दिलेलं होतं, पत्र दिलं होतं, निवेदन दिलं होतं, आणि त्यांना आपण सांगितलं की बाबा तुम्ही हे ताबडतोब याच्यावर विचार करावा आणि हा जीवघरा जो टॅक्स आहे या वर्धा शहराच्या नागरिकावर लागलेला आहे तो रद्द करावा। त्यानंतर दुसरी मागणी अशी होती की गेल्या 2 महिन्यापासून त्यांच्या गाड्या फिरत आहे नगर परिषदच्या, हे सक्तीची वसुली करत आहे। तर त्याच्यामध्ये काही लोकांच्या गोरगरीब जनतेच्या यांनी मालमत्तासुद्धा जप्त केलेल्या आहे। आणि तिसरी मागणी अशी आपली की माझ्या माहितीवरून बहुतेक 37 ते 40 लोकांचे वर्धा शहरातील नागरिकांचे यांना जे पिण्याचे पाणी जे आहे ते मूलभूत गरज आहे माणसाची, बेसिक नीड आपण म्हणतो, ते पिण्याच्या पाण्याच्या नळसुद्धा यांनी नळ कनेक्शन बंद केलं, तेव्हा ह्या 3 मागण्या यांनी ताबडतोब ह्या आमच्या मान्य कराव्या अशी आम आदमी पार्टीची मागणी आहे। म्हणून तुम्ही धरणे आंदोलन, म्हणून आम्ही 1 दिवस आज रोजी 8 मार्च रोजी आम्ही धरणे आंदोलन 1 दिवस आपण या नगर परिषद प्रांगणामध्ये केलेलं आहे। आणि आम्ही परत आम्ही हे निवेदन देऊन सीओला आम्ही एक त्यांना अल्टिमेटम देतो की येत्या 8 दिवसामध्ये जर समजा यांनी ह्या मागण्या आमच्या जर सॉल्व्ह केल्या नाही म्हणजे जनतेच्या वर्धा शहरात जनतेच्या निवासी जागेवर 40-पट वाणिज्य कर आकारणीच्या विरोधात विक्री मेघे परिसरातील नागरिकांनी भव्य मोर्चा काढला। बुधवार दिनांक 9 मार्चला दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर लक्षवेधी मोर्चाद्वारे निवासी जागेवर वाणिज्यिक कर 40-पट दंड आकारणी विरोधात उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना निवेदन देऊन जनतेची समस्या मांडण्यात आली। ग्रामपंचायत पिपरी मेघेचे उपसरपंच सतीश इखार व माजी जिल्हा परिषद सदस्य संजय शिंदे यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या या मोर्चात गजानन नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। निवासी जागेवर सर्वसामान्य लोक उदरनिर्वाहासाठी छोट मोठे व्यवसाय करीत आहे, यावर वाणिज्य कराची 40-पट दंड आकारणी महसूल प्रशासन करीत आहे, हा सारासार अन्याय आहे। वास्तविक याआधी कुठलेही वाणिज्य कराची मागणी वा आकारणी महसूल खात्याने कधीही नोटीसद्वारे केली नाही, तेव्हा दंड आकारण्याचा प्रश्नच येत नाही। मुळातच वाणिज्यिक कराच्या भरण्यापासून सामान्य निवासी फ्लॅटधारक अनभिज्ञ आहे, त्याला महसूल खात्याने वा प्लॉट विक्रेत्यांनी सहज सजग केले नाही। निवासी प्लॅटधारकाला कधीही वाणिज्यिक कराची यापूर्वी नोटीस न देता एकाएकी 40-पट एवढा दंड आकारून वाणिज्यिक कराचा भरणा करण्यासाठी तहसीलदार यांनी नोटीस नागरिकांना बजावली। या शासन प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाने सर्वसामान्य नागरिकांसमोर मोठा प्रश्न निर्माण होऊन तो हवालदिल झाला आहे। या दंडाच्या रकमा सर्वसामान्य लोक भरण्यास असमर्थ आहे, म्हणून वाणिज्यिक कर 40-पट एवढा दंड आकारणीचा आदेश रद्द करून नवीन आर्थिक वर्षापासून महसूल खात्याने नियमित वाणिज्यिक कर भरण्यास मुभा द्यावी, तसेच निवासी प्लॉट वाणिज्य प्लॉटमध्ये त्वरित रूपांतरित करून देण्याचे संबंधितांना निर्देश द्यावे व वाणिज्यिक कर 40-पटीने भरण्याची अट रद्द करण्यात येऊन नवीन आर्थिक वर्षापासून नियमित वाणिज्य कर भरण्यासंबंधीचे महसूल विभागाला निर्देश देण्यात यावे अशी विनंती शिष्टमंडळाद्वारे उपजिल्हा अधिकारी वैभव नावडकर यांना करण्यात आली। गजानन नगर
NAP 36 असल्यामुळे या प्लॉटवर घरे बांधण्यासाठी बँक कर्ज काढणे, स्वतःच्या प्लॉटची विक्री करणे, गहाणखत करणे इत्यादी व्यवहाराच्या नोंदणी दुय्यम निबंधक वर्धा यांनी खरेदी विक्री व्यवहारावर बंदी आणली आहे. त्यामुळे परिसरातील सर्वसामान्य लोकांची मोठी कोंडी झाली आहे. गजानन नगर येथील प्लॉटधारकांची दुय्यम निबंधक वर्धा यांनी बंद केलेली खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शासनाने जो 40% कर आकारला दंडाच्या स्वरूपात, आमच्या आम्हाला त्या दंडाच्या स्वरूपामध्ये आकारल्यामुळे आम्हाला त्याला विरोध करायचा आहे. आणि आम्ही शासन परिपत्रकाचा आमचा विरोध नाही आहे, पण त्यांनी चालू वर्षापासून आम्हाला जो काही त्यांनी आकारला कमर्शियल म्हणून, आणि आमचं गजानन नगर हे श्रीराम मोहनलालजीच्या याच्यावरती सर्व NAP 36 बसलेलं आहे, ते आमचं असं म्हणणं आहे की यांनी कलेक्टर साहेबांनी आमच्या निवेदनाचा मान ठेवून ते रीतसर करावं, आणि त्यांना गोरगरीब लोकांना लोन मिळत नाही, बांधकामाच्या परमिशन मिळत नाही, आणि प्रत्येक माणूस हा मुलगी जरी लग्नाला आली तर तो लग्नसुद्धा करू शकत, काही ॲडजस्टमेंट करू शकत नाही, म्हणून आम्हाला विक्रीची पण परमिशन देण्यात यावी, बांधकामाच्या परमिशनं त्याच्यावरती मिळण्यात यावा, हे आमची रेग्युलाइज करायला हवं, हे आमचं म्हणणं आहे सर्व लोकांचं. विविध सामाजिक परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले. मनुस्मृती या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आल्याने संतप्त झालेल्या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मनुस्मृती ग्रंथाचा निषेध करून वादग्रस्त मनुस्मृती ग्रंथावर बंदी आणा यासाठी घोषणाबाजी करण्यात आली. डॉक्टर सिद्धार्थ बुटले, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार, शारदाबाई झांबरे, MIM चे विल्सन मोकाडे आदींच्या नेतृत्वात मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले. वर्धेचे खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नाने सिंधी रेल्वे व चांदूर रेल्वे येथील रेल्वे उडान पुलाचा प्रस्ताव स्वीकृत करण्यात आला आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सिंधी रेल्वे व चांदूर रेल्वे येथील रेल्वे उडान पुलाचे प्रस्ताव रेल्वे मंत्रालयातर्फे स्वीकृत करण्यात आल्याचे लेखी उत्तर रेल्वे मंत्रालयाकडून वर्धेचे खासदार रामदास तडस यांना देण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथील पूल प्रलंबित असल्याचे जनसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत वर्धेचे खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून समस्या मांडली होती. या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्री यांनी सदर प्रस्ताव स्वीकृत झाला असल्याची लेखी माहिती खासदार रामदास तडस यांना दिली आहे. सिंधी रेल्वे येथील रेल्वे उड्डाणपुलाचे कार्य गतवर्षी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात समाविष्ट झाले असून काही तांत्रिक अडचणी दूर झाल्यावर कामाची निविदा प्रक्रिया प्रारंभ होईल. त्याच धर्तीवर चांदूर रेल्वे येथील उड्डाणपुलाच्या कार्याला राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात स्थान मिळणे आवश्यक असून त्याकरिता पूर्ण पाठपुरावा करणार असल्याची माहितीही खासदार रामदास तडस यांनी दिली आहे. मतदारसंघाच्या सार्वजनिक विकासाकरिता केंद्र व राज्य शासन
कटिबद्ध असून भविष्यात सुद्धा विकास कामाकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तळस यांनी केले आहे. सालोड हिरापूर येथील महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालयाला आयुर्वेद परिषदेकडून शिक्षा प्रशिक्षण केंद्राची मान्यता प्रदान करण्यात आली आहे. सालोड हिरापूर येथील महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयाला भारतीय आयुर्वेद चिकित्सा केंद्रीय परिषदेद्वारे विभागीय शिक्षक प्रशिक्षण केंद्र ट्रेनिंग टू टीचर्स म्हणून मान्यता प्रदान करण्यात आली आहे. दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठांतर्गत कार्यान्वित महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठांतर्गत कार्यान्वित महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयाने 8 वर्षाच्या वाटचालीत लक्षणीय प्रगती केली आहे. देशातील 368 आयुर्वेद महाविद्यालयातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी निवडलेल्या 32 केंद्रापैकी महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय हे एक महत्त्वपूर्ण केंद्र झाले आहे. मेडिकल कौन्सिलने दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाला यापूर्वीच नोडल सेंटर म्हणून मान्यता दिली आहे. दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या अकॅडमी कौन्सिलने आयुर्वेद महाविद्यालयाला लाभलेल्या या मान्यतेसाठी भारतीय आयुर्वेद चिकित्सा केंद्रीय परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर वनिता मुरलीकुमार व उपाध्यक्ष डॉक्टर अमितकुमार पांडे डॉक्टर अमिताभ कुमार पांडे यांचे ऋण व्यक्त केले आहे. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्याम भुतळा आयुर्वेद शाखा अधिष्ठाता डॉक्टर प्रीती देसाई आयुर्वेद शिक्षण विभाग प्रमुख डॉक्टर वैशाली कुचेवार व सहकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. वर्धा शहरात महिलांसाठी स्वतंत्र शौचालय बांधण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी मुख्याधिकारी यांना दिले आहे. लोकशाही दिनात दाखल होणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या अडी अडचणीच्या संदर्भात विभाग प्रमुखांनी तात्काळ चौकशी करून केलेल्या कार्यवाहीच्या संदर्भात संबंधितांना त्वरित माहिती उपलब्ध करून द्या अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केल्या आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित लोकशाही दिनात जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना आपल्या तक्रारी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्यासमोर मांडल्या. त्यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल अतिरिक्त जिल्हाधिकारी दीपक नलवडे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. कारंजा येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी पानन रस्ता नसताना शेतातील पीक काढण्यास होणाऱ्या अडचणीच्या संदर्भात माहिती देताच दिवाकर ठाकरे या शेतकऱ्याने गावातील पाणी वाहून जाण्यासाठी नाली नसल्याने शेतातील पिकाची नासाडी होत आहे त्यामुळे ग्रामपंचायतीच्या परिसरातून नालीचे बांधकाम करावे अशी मागणी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना निवेदनाद्वारे केली होती. रस्ता नसल्यामुळे 3 वर्षापासून होणारा त्रास दूर करणे या अर्जावर निर्णय देताना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी कारंजा येथील तहसीलदारांना पोलिसांची मदत घेऊन रस्ता मोकळा करण्याच्या सूचना दिल्या आहे. वर्धा शहरात महिलांसाठी शौचालय नसल्यामुळे होणारी गैरसोय टाळून तात्काळ शौचालय बांधकाम करावे याबाबत ताराचंद चौबे यांनी जिल्हाधिकारी यांना लोकशाही दिनात निवेदन दिले असताना भाजी बाजार महाराष्ट्र बँकेच्या मागे तसेच 3 जागेवर शौचालय बांधकाम त्वरित पूर्ण करावे अशा सूचना मुख्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बुरड मोहल्ला अशोक मोहल्ला या 2 ठिकाणी शौचालयाचे बांधकाम झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. शिवाजी चौक सोशाली चौक तसेच बजाज पुतळा आदी ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणीसुद्धा लोकशाही दिनात करण्यात आली होती. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटू आणखी नवीन घडामोडींसह. पाहत रहा झी न्यूज. नमस्कार.